आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी बातम्यांमध्ये पाहिलं की अजितदादांचं चाललं आहे की मुंबईमध्ये एक सिंगलचा प्रभाग वाढ करणे आणि पुण्यामध्ये दोनचा वाढ करणे. तर माझं एवढंच सांगणे दादांना, दादा एकचं करा, दोनचं करा, तिघही या मैदानामध्ये. तरी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचंच वरचढ दिसेल आणि सगळीकडं भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल. दुसरं, मी बऱ्याचदा पाहिलं की दादांना झोप लागत नाही, ते म्हणजे मी झोपत नाही, मी सारखा जागा असतो. माझे हे सांगणे, दादा तुम्ही झोपा निवांत, काही काळजी करू नका. आम्हाला सरकार पाडण्यामध्ये तसभरही इंटरेस्ट नाही आहे, बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचे आहे. आज ज्या प्रकारे देश करोनाला सामना करतो आहे, संकटाला, त्या संकट पाहता आम्ही आज भारतीय जनता पक्ष माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढंच पाहतो आहे की आज रोजी करोनावरती मात कशी करता येईल आपल्या देशामध्ये, आणि आर्थिक आपली जी नाडी आहे भारत देशाची ती रुळावर कशी आणता येईल ह्याला आम्ही प्राधान्य देतो आहे. आम्ही नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कल्चरचे आहोत. आम्हाला सरकार पाडण्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. आणि मी आजच बातमी वाचली माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची, जी लोकसत्ताला मुलाखत दिलेली, त्याच्यातही त्यांनी क्रम प्राप्त लिहिलेलं आहे की आत्ता करोनावर मात करायची, राजकारणाची वेळ नाही आहे. त्यामुळे दादा निवांत झोपा, रात्री झोपा, दिवसाचं काम करा. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला सत्य बसवलेलं आहे, जनतेने बसवलेलं नाही म्हणता येणार, परंतु हे तिघांची आघाडी करून तुम्ही सत्तेत आलात, अनैसर्गिक आघाडी करून सत्य आलात, त्याबद्दल आमच्या मनात दुमत शंका येण्याचं काही कारण नाही आहे. परंतु आम्ही आला कुठल्याही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली सत्ता पाडण्यामध्ये कणभरही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही राधा निवांत झोपा. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यावरती कुठल्याही टीका न करता आपल्याला जे काम दिले, आर्थिक महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी देशाची, आणि त्यात आपण फायनान्स मिनिस्टर आहात, राज्याचं उत्पन्न कसं वाढेल, राज्याचं करोनामुक्त कसं होईल, आणि प्रत्येकाला रोजंदार कशी मिळेल, रोजंदारी, याकडे आपण लक्ष द्या. राज्याचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष द्या. आणि निवांत झोपा, आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे सत्ता पाडण्यामध्ये. या सत्ता आम्ही पाडण्याची आवश्यकता बिलकुल नाही वाटत आम्हाला.